हेलो, सामने वाला सुरुवात होते. पहिले षटक घेऊन आला एक डावखुरा गोलंदाज गुरु मुद्रे मॅन फ्रॉम गावकडी. स्ट्राईकवर पाहायला भेटतोय अमोल. पहिला चेंडू गुरु याचा शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि तसंच लेग अंपायरचा इशारा येतोय वन बाउन्सचा. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय आणि दुसरा चेंडू इथे मात्र लॉफ्ट केला जातोय लेग साईडच्या दिशेने. दुसरा चेंडू मात्र षटकार मारून खातं ओपन करतोय तो अमोल. 7 धावांसाठी जाणार आहे चेंडू. षटकातील तिसरा चेंडू आता मात्र परत एकदा मोलसाठी. दुसऱ्या चेंडूवर मात्र इथे घनागती प्रहार केला होता आणि षटकार प्राप्त केला होता. तदनंतर मात्र षटकातील तिसरा चेंडू परत एकदा गुरु मारा करतो येतो अमोलसाठी. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता, त्याच प्रकारचा फटका होता, मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 7. पुढचा चेंडू गुरु याचा अमोलसाठी आणि आता सुरेख चेंडू होतो ऑफसाईडच्या बाहेरच्या दिशेने कट केला जातोय पॉईंटच्या दिशेने 1 धावेसाठी. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त झाली. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 8. षटकातील 2 चेंडू अजून बाकी असतील. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा अमोलसाठी. सुरेख प्रकारचा फटका आहे, त्याच प्रकारचा फटका खेळला जातोय आणि या चेंडूवर देखील षटकार प्राप्त झाला आहे. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या झाली 14. षटकातील शेवटचा चेंडू परत एकदा अमोलसाठी. स्टेप आउट केला जातो त्याच्या चेंडूवर आणि 1 धाव प्राप्त केली जाते. स्ट्राईक शॉटाकडे ठेवण्यात यशस्वी झाला आहे तो अमोल. एका षटकामागे बिनबाद धावसंख्या झाली 15.
षट क्रमांक दुसरं पहिला चेंडू खेळला होता, पहिल्या चेंडू इथे मध्ये लेगच्या दिशेने फटका खेळला गेला आणि एकदा अप्रप्त झाली नाही, आता मात्र स्ट्राईकवर आलाय पहिल्यांदाच इम्रान तडवी। इम्रानसाठी षटकातील दुसरा चेंडू आणि इथे मात्र पॉईंटच्या दिशेने परत हलका कट कट केला गेला चेंडू आणि एक धाव प्राप्त झाली। धावसंख्येत वाढ होते, परत एकदा धावसंख्या झाली 17। इथे मात्र तिसऱ्या चेंडूवर बाद झाला येतो अमोल, ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र आतल्या भागातील कट घेऊन सरळ चेंडू जाऊन आदळला येतो या स्टँडवर आणि बाद होतो। पहिला धक्का लागतोय पोलीस संघाला 17 या धावसंख्येवर अमोल भोसले याच्या स्वरूपात। तिची जागा घेते फलंदाज योगेश शेटे। षटकातील अजून तीन चेंडूने बाकी, स्ट्राईकवर पाहायला मिळतोय तो योगेश, मारा करतोय तो गोलंदाज मुजम्मिल। मुजम्मिल तर षटकातील चौथा चेंडू योगेशसाठी, पहिला चेंडू इथे मात्र गलीच्या दिशेने कट केला गेला एका डिक्लेअर धावेसाठी। एक धाव राबतो त्या धावसंख्येत वाढते, धावसंख्या झाली 18। षटकातील पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू मुजम्मिलेचा इम्रानसाठी आणि ते मात्र परत एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडूला कट केला गेला एक धावेसाठी। आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यात यशस्वी झाला तो इम्रान, दोन षटकामागे एक गडी बाद धावसंख्या झाली 20। षटक क्रमांक तिसरं, गोलंदाजी मार्कवर आलाय शुभम, मारा करतो तो इम्रानसाठी। पहिला चेंडू इम्रानसाठी, थोडासा क्षेत्रानुसार फेरबदल करतो यष्टीरक्षक। पहिला चेंडू इम्रानसाठी शुभम याचा, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, मात्र एक धाव घेऊन देतोय
हा फटक्यावर धावसंख्येत वाढ धावसंख्या केली 21. षटकातील पुढचा चेंडू आता मात्र योगेशसाठी, मारा करतोय तो शुभम. सुर एक चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय, तेवढे चांगले यष्टीरक्षण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली 21. आता मात्र सूर एक फटका पाहायला भेटला इम्रान याच्या बॅटमधून 6 धावांसाठी, धावसंख्येत वाढसाठी धावसंख्या झाली 28. धावसंख्या झाली 29. षटकातील अजून एक चेंडू येणे बाकी आहे. शुभमेचा शेवटचा चेंडू आता मात्र योगेशसाठी, मोठा फटका मारण्याचा योगेशचा प्रयत्न होता. झेल कली क्षेत्ररक्षक येतो, झेल होतो का पाहूया. आणि सूर एक झेल घेते घेतला गेला. योगेशची खेळी समाप्त होते आहे. दुसरा धक्का लागतोय महापुरुष पोलीस संघाला. 3 षटकामागे 2 गडीबाद धावसंख्या झाली 28. धावसंख्या झाली 29. फलंदाजाला निलेश, आणि आता मात्र षटक क्रमांक 14 हाताळते मुझम्मिल. मुझम्मिलच्या पहिल्या चेंडूवर ते मात्र षटकाराने श्री स्वागत केलं ते इम्रान याने. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या झाली 35.
चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. इम्रान याच्या बॅटमधून 2 षटकारनिशीर आपल्या संघासाठी चांगल्या धावसंख्येवर खेळतो तो. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा मुजम्मिलचा इम्रानसाठी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, चेंडू मात्र इथे पॉईंटच्या दिशेने कट केला गेला आणि एका धावेसाठी जिंकल्याच्या स्वरूपात एक धाव वाढते. धावसंख्या झाली 36. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा मुजम्मिलचा इम्रानसाठी. परत एकदा मोठा फटका, आडव्या बॅटाने खेळलेला हा फटका आहे. हा फटका देखील षटकार देऊन जाईल इम्रान याला. पोलिसांच्या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाले 42. लागोपाठ सॉरी पहिला चेंडू षटकार घेतल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर तर डिकल्याच्या स्वरूपात एक धाव प्राप्त झाली. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर देखील षटकार घेतला गेला आणि धावसंख्येत वाढ करून दिली होती इम्रानने. पुढचा चेंडू परत एकदा आणि परत एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव प्राप्त होईल. एक धाव घेतली गेली. धावसंख्येत वाढता संख्या झाली 43. षटकातील अजून 2 चेंडू येणे बाकी. षटकातील शेवटचा चेंडू आणि सुरेख एक चेंडू पाहायला भेटला. त्रिफळा उद्ध्वस्त करून जाणारा हा चेंडू होता. विकेट देखील आपल्याला इथे तुटलेली पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 संपतोय. धावसंख्या झाली 44.
एकदा षटकार पाहायला भेटतो आपल्याला इम्रान याच्या बॅटमधनं. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या झाली आहे 50 52 सॉरी धावसंख्या झाली आहे 52. आता मात्र इम्रानच्या स्वरूपात गडी बाद होतोय. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत होता. वैयक्तिक आपल्या 13 बॉल 32 धावसंख्येवर आउट झाला. तो 13 चेंडू आणि 32 धाव आपल्या संघासाठी जमवल्या त्या इम्रान याने. त्याची जागा घेतोय फलंदाज. बंटी आणि शेवटच्या चेंडूवर मात्र 2 धावप्राप्त झाल्या. एकूण धावसंख्या झाली आहे 54 आणि 55 धावांचं उद्दिष्ट ठेवलं जात आहे ते गावखडी संघासमोर.
सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला पाहायला भेटतो आपल्याला अक्षयनं, स्ट्राईकला पाहायला भेटतो एक गणेश. आणि पहिला षटक घेऊन आले पोलीस संघाकडून तो अमोल. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे अमोल. आणि त्याचा मारा करतोय आता मात्र अक्षयसाठी. पहिला चेंडू हाताळतोय महापुरुष पोलीस संघाकडून. पॉवर प्लेचा षटक हाताळताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळतोय अक्षय अमोल याला. आणि ते मात्र जोरदार फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र एज घेत चेंडू जातोय डिकलेच्या स्वरूपात. एका धावसंख्येने धावांचा श्री गणेश केला जातोय. धावसंख्या झाली आहे एक. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि ते मात्र गडी बाद होतोय अक्षयच्या स्वरूपात. पुढचा पहिला धक्का लागतोय अमोलाची सुरेख गोलंदाजीने. तितकाच चांगला झेल पाहायला मिळाला तो यष्टीरक्षकाकडून. वैयक्तिक आपल्या एक धावसंख्येवर बाद झालाय तो अक्षय.
पहिल्या षटकामागे धावसंख्या झाली होती 5. एका षटकामागे धावसंख्या झाली होती 5. गेले षटक क्रमांक दुसरे घेऊन आलाय तो राजा. धावसंख्या झाली होती 5. पहिल्या षटकामागे धावसंख्या झाली 5. पहिल्या चेंडूवर एक धाव प्राप्त झाली. पहिल्या षटकामागे धावसंख्या होती 5 आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव प्राप्त झाली आहे, त्यामुळे धावसंख्या झाली 6. पंचांचा 9 चेंडूचा इशारा झाला आहे. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 8. धावसंख्या झाली आहे 8. षटकातील पुढचा चेंडू राजा याचा. सुरेख फटका खेळला होता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते राजा याच्या माध्यमातून. जर एक फटका पाहायला भेटला शुभमच्या बॅटमधून आडव्या बॅटीने खेळलेला अलेक्साच्या दिशेने, षटकार घेऊन देणारा फटका होता 6 धावांसाठी. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली 15.
पंचांचा सोयरी चेंडूचा इशारा झाला आहे. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. आणि शुभमच्या स्वरूपात गडी क्रमांक दुसरा बाद होतोय. षटक एक चेंडू बाकी असेल षटकातील. षटकातील एक चेंडू बाकी असेल. आता मात्र फलंदाजीला आलाय तो मुजम्मिल. आणि एका धावेने आपलं खातं खोलतोय तो मुजम्मिल. षटक क्रमांक दुसरं संपतोय. धावसंख्या झाली आहे 17. 2 गडी बाद 17. सुरेख चेंडू पाहायला भेटला अमोलेच्या गोलंदाजीवर. आपल्याला पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडू. आणि ह्या षटकामध्ये जर अमोल भोसले यांनी हॅट्रिक घेतली तर तेजस कोरगावकर ॲडव्होकेट यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस त्यांना लागू झालं आहे. आणि पहिला गडी त्यांनी बाद देखील केला आहे.
केलं. कमिटी धावसंख्या झाली होती 20. धावसंख्या झाली 20. षटक क्रमांक 14 हाताळतोय आता मात्र योगेश. अजून जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 35 धावा. संख्या झाली 21. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. 11 चेंडू 34 धावा आणि ते मात्र सुरेख फटका पाहायला भेटतोय आपल्याला. त्या फटक्यावर मात्र एकच धाव घेतली जाते आणि दुसऱ्या धावे झाल्या होते रन आउट होतोय तो गणेश. दहा चेंडू आणि 33 धावांची गरज.
फुल टॉस चेंडू होता, मतलब त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र घेता आला नाही आहे आणि ते मात्र एका धावेवरच समाधानी राहावं लागेल. इथे मात्र सुर एक फटका पाहायला मिळाला गुरु याच्या बॅटमधनं. आल्या आल्या पहिला चेंडू मात्र घनागती प्रहार आणि साधावा. सहा चेंडू आणि 24 धावांची गरज, धावसंख्या झाली 31. धावसंख्या झाली ती 31. सहा चेंडू आणि 24 धावांची गरज असेल गावकडी संघाला. चार चेंडू आणि 19 धावांची गरज. आणि आता मात्र गुरुच्या बॅटमधनं परत एकदा सिक्सर बाहेर पाहायला मिळतोय. आता मात्र 3 बॉल 13 धावांची गरज.
आणि हा सामना महापुरुष पोलीस संघाने जिंकलेला आहे.